अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. निवडणूक आयोगाच्या एका पत्रानं खळबळ निर्माण झाल्या. या पत्रात सांगण्यात आले की 16 एप्रिल 2024 या दिवशी देशात लोकसभेच्या निवडणुका घेतल्या जातील. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या तारखेबद्दल चर्चांना उधाण आलंय. मात्र निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून हा दावा फेटाळण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख देण्यात आली आहे असंही त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. त्याआधी एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामध्ये सांगण्यात आलंय की निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख याचा आराखडा तयार करण्यासाठी 16 एप्रिल 2024 ही तारीख ठरवण्यात आली आहे. दिल्लीच्या CO कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आले की 2024 लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख 16 एप्रिल आहे. मात्र हे स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की जाहीर करण्यात आलेली तारीख ही निवडणूक आयोगाला आराखडा आणि योजनेच्या तयारीसाठी संदर्भ म्हणून जाहीर करण्यात आली होती. 16 एप्रिल हीच निवडणुकीची तारीख असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर CO ट्विट करत या माहितीवर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितलं की पत्रात सांगण्यात आलेली तारीख ही फक्त संदर्भासाठी आहे.